नमस्कार, आडीच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मानवी तस्करीला रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध, सर्व राज्यांना केंद्राशी सहकार्य करण्याचं राजनाथ सिंग यांचं आवाहन. चीनला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था झपाट्यानं आगेकूच करणार, नाणेनिधीला विश्वास. रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. वन आणि व्याघ्र संवर्धनाबाबत चंद्रपूरचं ताडोबा आणि मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन प्रकल्पांचा विकास करणार वनमंत्री. न्यूझीलंडविरुद्ध आज नेल्सन इथल्या हॉकी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत बरोबरी. आणि गाजलेल्या मराठी तसंच हिंदी चित्रपटांचे पटकथाकार गौरा कामत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आता सविस्तर वृत्त. मानवी तस्करी थांबवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून या समस्येला सामोरं जाण्यासाठी सर्व राज्यांनी केंद्राशी सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज केलं. नवी दिल्लीत आज मानव तस्करी संबंधातल्या एका राष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. दक्षिण आशियात मानव तस्करीचे सर्वात जास्त बळी पडतात असंही त्यांनी सांगितलं. यावेळी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा तसंच संघटनांचा सन्मान करण्यात आला. जातीय वादासंदर्भातला कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही राजनाथ सिंग यांनी संमेलनात दिला. कोई भी कम्युनल टेंशन को फैलाने की कोशिश करता है अथवा ऐसी कोई कम्युनल प्रॉब्लम यदि क्रिएट करता है अथवा किसी भी प्रकार का कोई क्राइम यदि वो करता है तो उसके खिलाफ तो सख्त कार्रवाई होनी ही चाहिए, उसे टॉलरेट नहीं किया जाना चाहिए. शिधापत्रिका आणि एलपीजी गॅस सिलेंडर वितरणासाठीच केवळ आधार कार्डचा वापर करावा या निर्णयाच्या पुनर्विचाराविषयी सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी करणारी याचिका भारतीय ओळख क्रमांक प्राधिकरण, रिझर्व्ह बँक, सेबी आणि निवृत्ती वेतन नियामक मंडळानं दाखल केली आहे. या याचिकांवर झालेल्या सुनावणीदरम्यान महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी आधार ओळखपत्राच्या उपयुक्ततेविषयी युक्तिवाद केला. अनेक सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधार कार्ड उपयुक्त असल्याचं ते म्हणाले. आधार कार्ड अनिवार्य न करताही त्याचा स्वेच्छेनं उपयोग करण्याची मुभा दिली जावी अशी विनंती रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. भारताचा आर्थिक विकासदर जगातल्या इतर वेगवान अर्थव्यवस्थांच्या तुलनेत झपाट्यानं वाढण्याचे संकेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात दिले आहेत. पुढल्या वर्षी भारताचा विकासदर 7.5% पोहोचणार असून चीनच्या 6.3% विकासदराला तो मागे टाकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेनंही भारताचा यंदाचा विकासदर जगातला सर्वात वेगवान विकासदर असल्याचं सांगितलं आहे. जगामध्ये सध्या आर्थिक मंदी हा चिंतेचा विषय असून यासाठी विकसित आणि विकसनशील देशांनी त्यांच्या विकास आराखड्यांमध्ये बदल करणं आवश्यक असल्याचं विकास परिषदेच्या अहवालात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित बोनस द्यायचा निर्णय झाला. यामुळे सुमारे 12 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना या महिन्यात 8,897 रुपये बोनस मिळू शकेल. गेल्या 3 वर्षांप्रमाणे यंदाही 78 दिवसांचा बोनस देण्याचा प्रस्ताव रेल्वेनं मांडला होता. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केल्यानं रेल्वेवर सुमारे 800 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. देशाला अंतराळ तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण बनवण्यात पीएसएलव्ही या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या यशाचा महत्वाचा वाटा आहे असं पीएसएलव्ही मोहिमेचे प्रकल्प संचालक विजय कुमार यांनी म्हटलं आहे. ते केरळमध्ये एका चर्चासत्रात बोलत होते. या उपग्रह प्रक्षेपकाच्या यशस्वीतेमुळे अनेक देशांनी त्यांच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी भारतावर विश्वास दाखवला आहे आणि त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची चांद्रयान 2 ही मोहिमी प्रगतीपथावर आहे असं जयकुमार म्हणाले. अंतराळातून पृथ्वीवर परतणाऱ्या कुपीच्या चाचण्या यशस्वी झाल्यानं देशातल्या अंतराळ शास्त्रज्ञांचा उत्साह दुणावला असल्याचं त्यांनी सांगितलं. शहर विकास मंत्रालयानं तातडीनं घेतलेल्या पुढाकारामुळे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड झालेल्या 88 शहरांनी स्वतःसाठी विशेष कृती योजना कार्यान्वित करण्याच्या उद्देशानं सल्लागार कंपन्यांची निवड केली आहे. या योजनेमध्ये ईशान्येकडची आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित 10 शहरं देखील या आठवड्याच्या अखेरपर्यंत सल्लागार कंपन्यांची निवड करण्याची अपेक्षा आहे. उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीरकडून अद्यापही प्रत्येकी 1 शहराची निवड बाकी आहे.
शहर विकास मंत्रालयानं निविदा प्रक्रिया जलद गतीनं राबवल्यामुळे सल्लागार कंपन्यांची निवड लवकर करणं शक्य झालं. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एका विशेष स्पर्धेच्या माध्यमातून सर्वोत्तम 20 शहरांची निवड करून त्यांना चालू आर्थिक वर्षात अर्थसहाय्य पुरवलं जाणार आहे. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचा कृती आराखडा तातडीनं तयार करून या कामाला गती द्यावी असे निर्देश शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यभरातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थेची निवड करून 15 ऑक्टोबर 2015 पर्यंत जिल्हानिहाय समित्या गठीत कराव्यात तसंच 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान त्या त्या जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, प्रौढ, निरंतर शिक्षणाधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, एनएसएस, एनसीसीचे प्रतिनिधी यांनी जिल्हानिहाय बैठका घेऊन आपापल्या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याबाबत कृती आराखडा तयार करावा अशा सूचना तावडे यांनी दिल्या. 30 ऑक्टोबर 2015 पर्यंत तालुकानिहाय शाळाबाह्य मुलांची आकडेवारी निश्चित करून त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं. वन आणि व्याघ्र संवर्धनाबाबत चंद्रपूर इथलं ताडोबा आणि मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या वन प्रकल्पांचा विकास करण्याचा सरकारचा संकल्प आहे असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्त मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथं वन विभागाच्या वतीनं वन्यजीव सप्ताह सोहळ्याचं आयोजन काल करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एका महिन्यात 1 लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून त्यापैकी सुमारे 50,000 झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यावेळी दिली. राज्यातल्या जंगलात वाघांची संख्या ही देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी व्याघ्र संवर्धनाच्या कार्यक्रमाला चालना देण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे असं प्रतिपादन राज्याचे व्याघ्रदूत आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केलं. व्याघ्र संवर्धनाच्या जनजागृतीसाठी आपला आवाज आणि आपल्या चेहऱ्याचा उपयोग होत आहे ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे असं अमिताभ बच्चन म्हणाले. निसर्गावर अतिक्रमण करून भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याच्या कारस्थानांना आता लगाम बसू शकेल असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आज व्यक्त केला. लवासा प्रकल्पासाठी बेकायदेशीररित्या संपादित केलेली 200 एकर जमीन आदिवासींना परत करायचा आदेश मावळ मुळशी प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे. या निर्णयावर पाटकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. नांदेड इथं आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी आमच्या प्रतिनिधींशी त्या बोलत होत्या. लवासा प्रकरणी चुकीच्या परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. विद्यमान सरकारनं स्मार्ट सिटी संकल्पना राबवताना पर्यावरणाचा विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाची जीवनशैली खऱ्या अर्थानं स्मार्ट होईल इकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी सांगितलं. एकूण शहरातल्या जागेचा, जमिनीचा, पाण्याचा, इथल्या हिरव्या आच्छादनाचा या शहरामध्ये सुद्धा ही संसाधनं असतात आणि मनुष्य शक्ती असते, तिचा वापर कसा करायचा हे स्मार्टली ठरवायचं असेल तर ते लोकांच्या, महानगरपालिकेपासून ते जन आंदोलनांपर्यंत सर्वांच्या सहयोगानेच होऊ शकतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसलेली शासकीय यंत्रणा आता शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी जोमानं कामाला लागली असून यामुळे लवकरच शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी होईल असं मत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केलं. वाशिम इथल्या जिजाऊ सभागृहात ग्रामपातळीवर काम करणाऱ्या सरकारी यंत्रणेच्या मंथन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. शासनाच्या प्रत्येक घटकानं आपला अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याप्रती सहकार्याची भावना ठेवल्यास शेतकऱ्यांना जगण्याचं बळ मिळतं. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यानं शेतकऱ्याला सहकार्य करण्याचं भावनात्मक आवाहन तिवारी यांनी यावेळी केलं. या मंथन सभेत ग्रामपातळीवर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक उपस्थित होते. कर्जाचं ओझं असलेल्या शेतकऱ्यांचं वृद्धावस्थेतील जगणं सुसह्य व्हावं यासाठी नोकरदारांप्रमाणेच राज्यातल्या 60 वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना दरमहा 2,000 रुपये निवृत्ती वेतन मिळावं अशी मागणी महाराष्ट्र जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी आज केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जनता दलातर्फे मुंबईतल्या कर्नाक बंदर ते आझाद मैदानापर्यंत काल मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
मराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करावं, पुढील हंगामासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावं, तसंच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं पुनर्वसन करून कुटुंबातील एका व्यक्तीला शासनाच्या सेवेत सामावून घ्यावं अशा मागण्याही पाटील यांनी यावेळी केल्या. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत खत आणि पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन करत वाशिममधल्या डोंगरकिनी इथल्या शेतकऱ्यांनं आपल्या शेतात विविध पिकांचं भरघोस उत्पादन घेतलं आहे. वाशिम जिल्ह्यात बहुतांश शेतीत सोयाबीन या एकाच पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. मात्र सतत एकच पीक घेतल्यानं जमिनीचा पोत तर कमी होतोच, परंतु उत्पादनातही घट होते. ही समस्या लक्षात घेत डोंगरकिन्ही इथल्या एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात क्रॉप मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी ऑटोमेशन युनिटचा वापर करत पिकांचं भरघोस उत्पादन घेतलं आहे. या युनिटमुळे पिकांना आवश्यक तितकंच खत आणि पाण्याचं नियोजन करणं शक्य झालं आहे. यामुळे मजुरी तर वाचतेच, शिवाय पाण्याचीही बचत होते. वेगवेगळे पिकांची माहिती घेतली, त्यानुसार मग आम्ही एक 8 ते 10 पिकाचा प्रयोग आमच्या शेतावर केला. त्यामध्ये केळी, पपई, मिरची, अद्रक, हळद आणि कॉटन, त्यासोबत भाजीपाल्यामध्ये कोबी ही घेतलेली आहे. आता या सर्वांची मॅनेजमेंट करण्यासाठी आम्ही एक नवीन क्रॉप मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी, ज्याला ऑटोमेशन युनिट म्हणता येईल, हे आम्ही अडॉप्ट केले. त्याची व्यवस्थित माहिती घेतली आणि आमच्या शेतावर ते आम्ही उभारले. त्या युनिटमार्फत प्रत्येक पिकाला पाहिजे तेवढं पाणी, पाहिजे तेवढं खत, आवश्यकतेनुसार त्याची मॅनेजमेंट आम्ही केली. या युनिटसाठी 10 लाख रुपये इतका खर्च आला असून वाशिममध्ये प्रथमच असा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. पीक पालट पद्धतीला आधुनिकतेची जोड देणारा देशमुख यांचा हा प्रकल्प इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरू शकेल. आदिवासींच्या विकासाकरता असलेला नियोजित निधी आदिवासींच्या शिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी खर्च करावा या प्रमुख मागणीसह आपल्या इतर समस्यांसाठी आदिवासी विकास संघानं काल नागपूर इथं ठिय्या आंदोलन पुकारलं होतं. इंडिजिनस स्टुडंट्स फेडरेशननं देखील यात भाग घेतला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अनेक समस्या आहेत, तसंच विद्यार्थ्यांना योग्यवेळी पुस्तकांचं वाटप होत नाही असा आरोप आदिवासी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष मुकेश नरवटे यांनी केला. आदिवासींच्या मूलभूत मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा आदिवासी विकास संघानं दिला आहे. गडचिरोलीसारख्या मागासलेल्या भागात आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या उद्देशानं गडचिरोली शहरात केवळ स्त्री रुग्णालय बांधण्यात आलं आहे. मात्र हे रुग्णालय गेल्या 6 महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील महिलांमध्ये नाराजी दिसून येत आहे. असं असताना स्त्री रुग्णालयातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील सर्व 94 पदं जोपर्यंत भरत नाहीत तोपर्यंत रुग्णालयाचं उद्घाटन होणार नाही असा निर्णय आरोग्य विभागानं घेतल्यामुळे 100 खाटांचं हे बहुप्रतीक्षित स्त्री रुग्णालय गडचिरोली जिल्ह्याकरता एक शोभेची इमारत ठरलं आहे. आधुनिक सुविधांसह राज्य शासनानं तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून 3 मजली रुग्णालयाची निर्मिती केली आहे. प्रदूषण म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशा न्यायानुसार मानवाच्याच हानीला कारण ठरणार आहे. प्रदूषण म्हटलं की सर्वांसमोर हवा, जल आणि ध्वनी प्रदूषणाचं चित्र उभं राहतं, त्यात आता प्रकाश प्रदूषणाचीही भर पडली आहे. पृथ्वीनं मानवाला वरदान दिलं, स्वच्छ हवा दिली, शुद्ध पाणी दिलं, शांती दिली आणि सुंदर जीवन दिलं. ती आहे म्हणून आपण आहोत, हे आहे का आपल्या लक्षात? आपण मानवाने काय दिलं तिला? प्रदूषणाचा विळखा. ध्वनी, जल, वायू असं सर्वांगानं आपण तिला प्रदूषित करत सुटलोय. कशासाठी? तर आपल्याला आपला विकास करायचाय यासाठी. माणसाने स्वतःचा विकास करताना सृष्टीचा विनाश होतोय हे लक्षात घेतलं का कधी? याचे परिणाम आपल्याच मुलाबाळांना भोगावे लागणार आहेत हे भयान वास्तव किती जणांच्या लक्षात येत आहे? गगनचुंबी इमारतींची अंगणं देखील सिमेंटनं बंदिस्त आणि नद्यांमध्ये सांडपाणी, स्वच्छ हवे धुराचे लोट, शांतीला चिरणारी कर्णकर्कशता आणि दिव्यांचा लखलखाट. हा विकास की आपलीच पृथ्वी नामशेष करण्याच्या दिशेनं उचललेली पावलं? जल, वायू, ध्वनी प्रदूषणाच्या या विळख्यात प्रकाश प्रदूषणाचीही भर चांगलीच पडली आहे. प्रकाशाच्या प्रदूषणाने तर सारी सृष्टीच झाकोळली आहे, त्यामुळे आपल्यासाठी आता चांदण्या आणि काजवेही चमचमत नाहीत. या विकास कंगेत आपण मात्र सारेच सुखे नैव वाहतोय.
पण खरं तर आपण या विकास गंगेचं प्रदूषण करतोय हे लक्षात घेऊन प्रत्येकानेच आपल्या कृतीतून तातडीने उपाययोजना करण्याची आज नितांत गरज आहे. आणि हे का करायचं? तर आपल्याच भावी पिढीला सुखाने जगता यावं यासाठीच. माणसासह इतर निसर्ग घटकांवर प्रकाश प्रदूषणाचे होणारे परिणाम याविषयी ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रदीप नायक यांची काल रात्री 9:30 बातमीपत्रात मुलाखत झाली. या मुलाखतीचा संपादित अंश आता आपण पाहूया. प्रकाश म्हणजे नेमकी ही संकल्पना काय काय सांगू शकतो? जेव्हा आपण बाहेर म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जेव्हा आपण दिव्यांची योजना करतो तर त्यावेळेस जे प्रखर दिवे लावलेले असतात ते जेव्हा आजूबाजूला पसरतं त्याचा प्रकाश जो पसरतो आणि त्यामुळे आजूबाजूच्या झाडांवर प्राण्यांवर आणि मानवावर जो काही परिणाम होतो किंवा खगोलशास्त्रज्ञांना आकाश पाहता येत नाही नीट तर त्यावेळेस आपण त्याला प्रदूषण असं म्हणतो. म्हणजे प्रकाशामुळे मानवी जीवनाला आणि आपल्या आपल्या आजूबाजूला असलेले प्राणी पक्षी यांना जेव्हा हानी पोहोचते त्यावेळी आपण प्रकाशाचं प्रदूषण असं म्हणतो. प्रकाशाच्या प्रदूषणामुळे आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी होतात हे आपल्याला पाहता येईल. एकतर माणसावर काय परिणाम होतो, वन्य जीवनांवर काय परिणाम होतो आणि झाडांवर काय परिणाम होतो. तर आपण जर मानवावर काय परिणाम होतो कारण ते आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे, तर प्रकाशाच्या प्रदूषणाचा मानवावर काही परिणाम होतो हेच मुळात बऱ्याच लोकांना पटकन पटत नाही. पण आता हे गेल्या काही वर्षांच्या संशोधनावरून सिद्ध झालेलं आहे की जेव्हा प्रखर प्रकाशामध्ये आपण काम करतो आणि प्रोलॉंग म्हणजे खूप जास्त वेळ प्रखर प्रकाशामध्ये काम केलं तर आपली जी एक ती बायोलॉजिकल सायकल आहे झोपेची आणि जागरणाची तर ती डिस्टर्ब होते आणि आपली आपल्याला झोप येत नाही. म्हणजे विशेषतः आपण झोपलेलं असताना आजूबाजूला जर आपला प्रकाश असेल तर आपल्या त्याच्यातली झोप आहे ती पूर्णपणे योग्य अशी मिळत नाही. आपल्या शरीराला मुळात अशा एकदम शांत झोपेची आवश्यकता असते तर त्यामुळे मग त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात. मानसिक दृष्ट्या परिणाम होतात म्हणजे आपण मुळात अस्वस्थ होतो, चिडचिड वाढते, अशा प्रकारचे मानसिक आणि त्याच्यानंतर त्यामुळे येणारे शारीरिक दुष्परिणाम सुद्धा आपल्यावर होतात. हा हे प्रकाश प्रदूषणाचा आणखीन एक अत्यंत महत्वाचा जो परिणाम आहे तो अलीकडच्या काळात जो निदर्शन आला शास्त्रज्ञांच्या तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सिद्ध केलेलं आहे की केवळ पूर्णपणे अंधाऱ्या रात्री आपल्या शरीरामध्ये जी मेंदूच्या खाली पिनियल ग्लँड आहे तर त्या ग्लँड मधून मेलाटोनिन नावाचं एक हार्मोन सिक्रेट होतं. तर ते केवळ रात्रीच होतं आणि सुद्धा अंधारातच होतं. म्हणजे तिकडे जर रात्री आपण जर आपल्या आजूबाजूला प्रकाश असेल तर हे मेलाटोनिन हार्मोन सिक्रेट होत नाही आणि या मेलाटोनिन हार्मोनमुळे आपली जी सिरकॅडियन सायकल म्हणतात म्हणजे दिवस आणि रात्रीची आपली जी सायकल आहे तर ती मेंटेन करण्याचं महत्वाचं काम त्या मेलाटोनिनचं आहे. पण त्याचबरोबर मेलाटोनिनचं आणखीन एक महत्वाचं कार्य जे आता लक्षात आलेलं आहे ते असं आहे की ते मेलाटोनिन सगळ्या शरीरात पसरल्यावर शरीरातल्या वेगवेगळ्या ज्या ग्रंथी आहेत वेगवेगळे जे ग्लँड्स आहेत तर त्यांचे जे सिक्रिशन्स आहेत वेगळ्या हार्मोनचं त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम मेलाटोनिन करतं. आणि त्याच्याहीपेक्षा अत्यंत महत्वाचा मेलाटोनिनचा फायदा असा आपल्या लक्षात आलेला आहे की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे रॅडिकल्स असतात तर ते रॅडिकल्स वेगवेगळ्या शरीरातले जी संयुग असतात त्यांना अटॅच होऊन आपल्या शरीरातले डीएनए प्रोटीन्स यांना डॅमेज करू शकतात. आपल्या रात्री झोपलेलं असताना सुद्धा मंद दिवस सुद्धा खरं लावण्याची आवश्यकता नाही. जेव्हा आपल्याला काही पूर्ण अंधार असेल तरच ते मेलाटोनिन सिक्रेट होईल आणि त्यामुळे म्हणजे हे जे रॅडिकल्स आहेत ते नष्ट करण्याचं काम जे मेलाटोनिन करतं त्याच्यामुळे कॅन्सर सुद्धा होऊ शकत नाही. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागातल्या ई रजिस्ट्रेशनला विशेष कामगिरीसाठी स्कोट स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या एका कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक डॉ एन रामस्वामी यांनी पुण्यात ही माहिती दिली. प्रशासकीय आर्थिक सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संस्थांना स्कोच फाउंडेशनतर्फे गौरवण्यात येतं. राज्यात ई रजिस्ट्रेशन विभागाअंतर्गत अत्यंत कमी वेळात घरांच्या व्यवहारांची नोंद केली जाते त्यामुळे जाण्यायेण्याचा तसंच कागदाचा खर्च वाचतो. त्या अनुषंगानं ई रजिस्ट्रेशन पर्यावरणपूरक असल्याचं रामस्वामी म्हणाले. हिंदी राजभाषा संसदीय समितीनं पुण्याचा दौरा केला. 6 खासदारांचा समावेश असलेल्या या समितीनं आकाशवाणी सीडॅक बीएसएनएल राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि एअरफोर्स ऑथॉरिटी अशा विविध कार्यालयांची निरीक्षण करून हिंदी विकासाच्या प्रगतीची माहिती घेतली. या समितीसाठी पुणे आकाशवाणीच्या वतीनं सांज सुहानी या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई प्रशासनातल्या सहकार विभागातील 4 कार्यालयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आलं. या प्रमाणपत्रांमुळे पारदर्शक कारभाराला प्रोत्साहन मिळतं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात सांगितलं.
शासकीय कामकाजात सर्वोत्तम आणि पारदर्शक पद्धतीचा वापर केला तर लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होते असं ते म्हणाले. कतारमध्ये दोहा इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी चांगली सुरुवात केली आहे. आशियाई रौप्य पदक विजेता विकास कृष्णन 75 किलो वजनी गटात हंगेरी झोल्टन हक्सकाला 3-0 असं हरवून अंतिम 16 जणांमध्ये आपलं स्थान पक्क केलं तर 56 किलो वजनी गटात शिवा थापानं अल्जेरियाच्या खलील लतीमवर 3-0 असा विजय मिळवला. मात्र 64 किलो गटात मनोज कुमार मोरक्कोच्या अब्देल हककडून 1-2 असा पराभूत झाला. रशियाच्या सिर्गेई कर्जाकिन यानं अझबेकिस्तान बाकू इथं झालेल्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत त्यानं आपल्याच देशाच्या पीटर स्पिडलरचा 6-4 असा पराभव केला. वयाच्या 13व्या वर्षी सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर बनण्याचा बहुमान सिर्गेईला या विजयामुळे लाभला आहे. आगामी जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या लढतीत भारताचा विश्वनाथन आनंद नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन सोबत कर्जाकिन आणि स्पिडलर यांचाही समावेश झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 4 सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेतल्या आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात यजमानांवर 3-1 अशी मात करून भारतानं 1-1 अशी बरोबरी साधली. काल झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला 2-0 असं नमवलं होतं. नेल्सन इथं झालेला हा सामना एकतर्फी झाला होता. मात्र आजच्या सामन्यात भारतीय संघानं सराव सामन्यातल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. न्यूझीलंड अ संघाबरोबर झालेले दोन्ही सराव सामने भारतानं जिंकले होते. प्रसिद्ध लेखक आणि पटकथाकार गजानन उर्फ गरा कामत यांच्या पार्थिवावर काल रात्री उशिरा मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. काल संध्याकाळी त्यांचं मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. कामत यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कथालेखन केलं. मराठीत गाजलेले पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट, शापित, तसंच हिंदीतले कच्चे धागे, मेरा साया, मेरा गाव मेरा देश, मंचली, दोरास्ते, कालापाने, मैं तुलसी तेरे आंगन की, बसेरा, पुकार या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी कथालेखन केलं होतं. मौज आणि सत्यकथा या मराठी मासिकाचे संपादक पदही त्यांनी भूषवलं होतं. हवामान. येत्या 24 तासात कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मानवी तस्करीला रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध. सर्व राज्यांना केंद्राशी सहकार्य करण्याचं राजनाथ सिंग यांचं आवाहन. चीनला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था झपाट्यानं आगेकूच करणार. नाणेनिधीला विश्वास. रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. वन आणि व्याघ्र संवर्धनाबाबत चंद्रपूरचा ताडोबा आणि मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन प्रकल्पांचा विकास करणार वनमंत्री. न्यूझीलंड विरुद्ध आज नेल्सन इथल्या हॉकी सामन्यात भारताचा विजय. मालिकेत बरोबरी. आणि गाजलेल्या मराठी तसंच हिंदी चित्रपटांचे पटकथाकार गरा कामत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.